गुड मॉर्निंग डियर स्टूडेंट्स, नवोदय ऑनलाइन क्लास मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आपण जे आहे मागच्या व्हिडिओ मध्ये काही प्रश्न पाहिलेले होते आणि मी तुम्हाला स्वाध्याय क्रमांक 1.12 यामध्ये प्रश्न जे आहेत तुम्हाला होमवर्क मध्ये दिलेले होते। आशा आहे की तुम्ही सर्वांनी होमवर्क केलेला असेल। तर आता आपल्याला मी हे जे सर्व प्रश्न आहेत ते सोडवून दाखवणार आहे। तर तुमचे जे उत्तर आहे ते बरोबर आहे की नाही ते तुम्ही स्वतः चेक करायचे, ठीक आहे। तर बघा, याच्यामध्ये पहिले गणित आहे 100 च्या पूर्वी येणारी सहावी समसंख्या कोणती। 100 च्या पूर्वी येणारी सहावी समसंख्या कोणती। आता आपल्याला विचारलेले 100 च्या पूर्वी आणि किती विचारली समसंख्या सहावी। 100 च्या पूर्वी येणारी सहावी समसंख्या या ठिकाणी विचारलेली आहे तुम्हाला। तर आपल्याला जे आहे 100 च्या पूर्वीची सहावी समसंख्या या ठिकाणी सांगायची। तर पहा, आपलं सूत्र आहे दिलेली समसंख्या वजा 2 गुणिले। आता विचारलेली समसंख्या आहे पूर्वीची आहे त्यामुळे आपण काय केलेलं या ठिकाणी वजा केलेलं आहे, हे तर तुम्हाला माहित आहे। आणि आपल्याला विचारलेली आहे सहावी समसंख्या या ठिकाणी, त्यामुळं सहा लिहू आपण। तुम्ही या ठिकाणी सहावी असं सुद्धा करू शकता। तर या ठिकाणी दिलेली समसंख्या आहे किती, 100 वजा, आता या ठिकाणी 2 आणि 6 यांचा गुणाकार करायचा आहे, बेसकम 12। आता हे पूर्वीची समसंख्या जशास तसे लिहायचे। तर आता या ठिकाणी 100 मधून 12 वजा करायचे, तर 0 मधून 2 वजा होत नाही, त्यामुळे इकडे जे खच्चाचे घेतलेले ते झाले 10, 10 मधून 2 गेले 8 राहिले। आता या ठिकाणी 9 आहे, 9 मधून 1 गेलेले आहे, तर किती होतात 8। आणि 1 तर आपण खच्चाचे दिलेले आहे त्यामुळे त्या ठिकाणी काही उरलेले नाही। तर आपलं उत्तर आलेलं आहे 88। तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आपलं उत्तर आहे, तुमच्या सर्वांचं उत्तर आलेलं असेल। जर आलेलं नसेल तर तुम्ही हे जे आहे सर्व लिहून घ्या व्यवस्थित, ओके। आता बघा पुढचा प्रश्न, 60 च्या पूर्वी येणारी पाचवी समसंख्या कोणती। आपल्याला या ठिकाणी दिलेली संख्या आहे 60, दिलेली समसंख्या कोणती आहे 60। दिलेली समसंख्या आहे 60। तर या ठिकाणी 60 ही आहे जी आहे वजा 2 गुणिले विचारलेली समसंख्या किती, 5वी, त्यामुळे 5 आणि 1 पुढील जसे असतं पूर्वीची समसंख्या। तर या ठिकाणी 60 लिहायचे आहे वजा 2 आणि 5 यांचा गुणाकार करायचा आहे, ठीक आहे, 2 5 10। तर आता तुम्ही हे सोडू शकता, 60 मधून 10 गेले तर किती होतात 50, व्हेरी गुड। तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, ठीक आहे। आता पुढचं गणित पहा। आता पुढे आहे तिसरा प्रश्न, 12 च्या पूर्वीची तिसरी समसंख्या कोणती। दिलेली समसंख्या कोणती आहे 12, त्या ठिकाणी दिलेली समसंख्येच्या जागी हा 12 आणि आपल्याला विचारलेली आहे पूर्वीची, त्यामुळे वजा केलेला आहे। आणि समसंख्या असो किंवा विषम संख्या असो त्यामध्ये 2चा वर्ग असतो, क्रमवार समसंख्या किंवा विषम संख्येमध्ये 2चा वर्ग असतो हे आपल्याला माहिती आहे, ठीक आहे। त्यामुळे 2 गुणिले आता आपल्याला विचारलेली आहे तिसरी, त्यामुळे 3। तर 12 जसे असत वजा व्यतिरिक्त 6, 12 मधून 6 गेले तर होतात किती 6। आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, पर्याय 3 हे जे आहे आपलं उत्तर आहे। आता या ठिकाणी पुढचं गणित महत्त्वाचं आहे बघा। पुढचं गणित आहे 4 क्रमांकाचं, त्याच्यामध्ये दिलेलं आहे x अधिक 10
ही समसंख्या आहे त्यापूर्वीची दुसरी समसंख्या कोणती? आता या ठिकाणी आपल्याला दिलेली समसंख्या कोणती आहे मग? x अधिक 10। आता आपल्याला या ठिकाणी पूर्वीची ज्याप्रमाणे आपण केले होते या ठिकाणी वजा, आणि आपल्याला माहित आहे की दोन क्रमवार समसंख्येमध्ये दोनचा वर्ग असतो, त्यामुळे आपण लिहिले इथे 2। आणि पूर्वीची विचारलेली एकत्री समसंख्या दुसरी, त्यामुळे या दोघांचा गुणाकार केलेला आहे आणि हे जशा तसं पूर्वीची समसंख्या। तर या ठिकाणी 2 आणि 2 यांचा गुणाकार करायचा आहे। तत्पूर्वी हे जे पद आहे x अधिक 10 ही जी दिलेली समसंख्या आहे जशा तसं इथे लिहून घ्या x अधिक 10 वजा। आता या ठिकाणी 2 आणि 2 यांचा गुणाकार करायचा आहे, दोन्ही 4। तर या ठिकाणी पहा 10 मधून 4 आपल्याला वजा करायचे आहे आणि x हे जशा तसे लिहायचं, x अधिक 10 मधून 4 गेले तर किती उत्तर सांगा बरं? व्हेरी गुड, 6। तर आपलं उत्तर आलेलं आहे x अधिक 6 आणि पर्याय क्रमांक 2 मध्ये आपलं उत्तर आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला पुढील गणित दिलेलं आहे, पहा p अधिक 24 च्या पूर्वीची पाचवी समसंख्या कोणती? तर या ठिकाणी आपल्याला समसंख्या दिलेली आहे p अधिक 24 आणि पूर्वीची विचारल्यामुळे वजा। आता विचारलेली समसंख्या कोणती आहे? पाचवी, त्यामुळे आपल्याला माहित आहे की आपण आता या ठिकाणी मी लिहिलेलं आहे आधीच्या गणितामध्ये मी 6 आलेलं होतं, त्यामुळे आपण 6 केलेलं आहे, त्याच्यानंतर 3 होतं है ना। या ठिकाणी हे जे मी इथे या ठिकाणी 6 लिहिलेले होते हे पहिल्या गणितासाठी होते, सर्व गणितामध्ये ते 6 जसे तसे आलेले आहे। तर त्या ठिकाणी तुम्ही प्रत्येक गणितामध्ये सूत्र लिहिता वेळेस 6 च्या जागी दुसऱ्या गणिताच्या वेळेस 5 लिहिणे, नंतर 3 लिहिणे आणि चौथ्या गणितामध्ये 2 करायचे या ठिकाणी, ठीक आहे। आता जसं की आता पाचवं गणित आहे तर आपण या ठिकाणी काय करणार आहोत, पाचवी विचारलेली आहे त्यामुळे इथं 5 लिहिणार आहोत, ठीक आहे। आता या ठिकाणी पहा 2 × 5 पाचवी समसंख्या विचारलेली आहे, त्यामुळे 5 बराबर पूर्वीची समसंख्या, या दोघांचा गुणाकार करा, हे जशास तसं p अधिक 24 वजा हे म्हणजे 10। तर या ठिकाणी 24 आणि 10 यांची वजाबाकी करायची आहे, आपलं उत्तर येईल 24 मधून 10 गेले तर किती उरतात? 14। तर p अधिक 14, तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आपलं उत्तर आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे हे जे सर्व स्वाध्याय 1.12 मधील गणित आहे हे मी तुम्हाला सोडवून दाखवलेली आहे। तर याच्या पुढील गणित पहा। तर आता पहा, आता आपल्याला पुढील प्रकार पाहायचा आहे, त्याच्या आधी आपण झालेलं आहे काय की विषम संख्या दिली असता जे आहे याच्या आधी पाहिलेले समसंख्या दिली असता क्रमाने येणारी मागील किंवा पूर्वीची समसंख्या सांगणे हे पाहिलेले आपण आहे, त्याच्यावर आधारित स्वाध्याय 1.12 भी आपण जे आहे पूर्ण केलेलं आहे। आता आपल्याला पुढचं स्वाध्याय पाहिजे, स्वाध्याय 1.13, पण त्याच्या पूर्वी त्याच्यावर आधारित काही प्रश्न या ठिकाणी मी तुम्हाला सोडवून दाखवणार आहे, त्याच्या सारखे जे आहे प्रश्न स्वाध्याय 1.13 मध्ये असतील ते तुम्ही स्वतः करायचे, ठीक आहे, ते तुम्हाला मी होमवर्क मध्ये देणार। तर या ठिकाणी पहा, दुसरा प्रकार आहे विषम संख्या दिली असता क्रमाने येणारी मागील, या ठिकाणी मागील आहे, मागील किंवा पूर्वीची विषम संख्या सांगणे, ठीक आहे। आता आपल्याला विषम संख्या दिली असता क्रमाने येणारी मागील किंवा पूर्वीची विषम संख्या सांगायची, ठीक आहे। तर या ठिकाणी आपल्याला सूत्र माहिती आहे, याच्या पूर्वी सूत्र होत दिलेली समसंख्या वजा 2 × जी विचारलेली समसंख्या आहे ती बराबर पूर्वीची समसंख्या, हे आपल्याला सूत्र होतं। पण आता या ठिकाणी सम येईल का? नाही, व्हेरी गुड। आता येईल विषम, कारण आपल्याला विषम संख्या विचारलेली आहे, सूत्र तेच असेल, फक्त थोडस बदल करायचं आपल्याला, काय बदल करावं लागेल? दिलेली विषम संख्या, दिलेली विषम संख्या
विषम संख्या आता या ठिकाणी मागील किंवा पूर्वीची विचारली तर आपण काय करतो वजाबाकी करत असतो वजा 2 गुणिले आता या ठिकाणी विचारलेली किती आहे चौथी त्यामुळे चौथी आणि चौथी काय आहे ती विषम संख्या आहे तर ते घ्यायची आवश्यकता आहे बरोबर पूर्वीची किंवा मागील पूर्वीची लिहू शकतात किंवा मागील लिहू शकतात तुम्ही ठीक आहे मागील घ्या ठीक मागील विषम संख्या विषम संख्या हे झालं आपलं सूत्र आता या ठिकाणी किमती टाकू तर आपल्याला दिलेली विषम संख्या आहे किती सांगा बरं व्हेरी गुड 85 दिली आहे आपल्याला दिलेली विषम संख्या आहे आणि आपल्याला विचारलं आहे पूर्वीची मागील कितवी चौथी तर त्यामुळे 2 हे 4 भागामध्ये 4 असते आणि हे जे पुढील आहे जसे असं तसं लिहायचं मागील विषम संख्या ठीक आहे आता याचे बघा 85 जसे असं तसं राहील आणि 2 आणि 4 यांचा गुणाकार होईल 8 आणि या ठिकाणी 85 आणि 8 यांची वजाबाकी होईल आता 5 मधून 8 जात नाही त्यामुळे 1 खच्चा घेतला तर या ठिकाणी झाले 15 15 मधून 8 गेले तर उरतात 7 आणि या ठिकाणी 1 आपण तिकडे जे आहे ह्याच्यात दिलेले आहे त्यामुळे तिथं ऑलरेडी 1 कमी झालेले आहे त्यामुळे 8 मधून 1 कमी झालेले आहे या ठिकाणी 7 तर आपल्याला या ठिकाणी आपण लिहू शकतो म्हणून म्हणूनचं चिन्ह टाकायचंय ठीक आहे तुम्ही या ठिकाणी असं लिहू शकता म्हणून 85 मागे चौथी विषम संख्या 77 असे किंवा आहे आहे दिवा किंवा असे लिहा ठीक आहे आणि याला जे आहे आपण जे आहे बॉक्स करू शकतो ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला गणित सोडवायचे आता या ठिकाणी बघा त्याच्या पुढचं गणित आहे वाय ही विषम संख्या आहे त्या पूर्वीची दुसरी विषम संख्या सांगायची आता सूत्र तुम्हाला दिलेले आहे दिलेली विषम संख्या कोणती आहे वाय त्यामुळे वाय आता या ठिकाणी सूत्र मी लिहित नाही तुम्ही स्वतः सूत्र तयार करा ठीक आहे कारण आपण इथं ऑलरेडी दिलेले आहे फक्त आपल्याला बदल इथं करायचे ठीक आहे चौथीच्या जागा दुसरी येईल ना आता या ठिकाणी वाय वजा 2 गुणिले आपल्याला विचारलेले काय दुसरी तर त्यामुळे 2 बराबर मागील किंवा पूर्वीची ठीक आहे पूर्वीची काय पूर्वीची विषम संख्या ठीक आहे तर या ठिकाणी बघा वाय हे जे आहे विषम संख्या आहे त्यामुळे वाय जसं असतं 2 आणि 4 यांचा गुणाकार करायचा बेदोनी 4 आपल्याला उत्तर भेटलेलं आहे काय आपलं उत्तर आलेलं आहे वाय वजा 4 हे जे आहे आपलं उत्तर असेल ठीक आहे वाय वजा 4 ही जी आहे वायच्या पूर्वीची दुसरी विषम संख्या असेल तर तुम्ही याचा अर्थ करू शकता म्हणून वाय ही विषम संख्या असेल तर वायच्या पूर्वीची किंवा मागील विषम संख्या जी आहे दुसरी विषम संख्या वाय वजा 4 असेल किंवा आपण असं लिहू शकता डायरेक्ट वायच्या पूर्वीची दुसरी विषम संख्या बरोबर वाय वजा 4 ठीक आहे आता या ठिकाणी पुढचं गणित आहे झेड अधिक 10 झेड अधिक 10 ही विषम संख्या आहे त्या पूर्वीची विषम संख्या कोणती आता या ठिकाणी आपल्याला क्रम दिलेला नाही कोणती विचारलेली आहे का जसं की आपल्याला या ठिकाणी तिसरी चौथी असं काही दिलेलं आहे का नाही तर याचा अर्थ आपल्याला लगेच पूर्वीची विचारलेली म्हणजे 1 पहिली जी आहे ती विचारलेली आहे ठीक आहे त्या पूर्वीची म्हणजे पहिली विचारलेली विषम संख्या कोणती आहे आता या ठिकाणी विषम संख्या आपल्याला सूत्र माहिती आहे दिलेली विषम संख्या वजा 2 गुणिले आता आपल्याला या ठिकाणी पहिली विचारलेली आहे त्यावर गुणिले 1 राहील आणि मागील किंवा पूर्वीची
संख्येची विषम संख्या सूत्र जसे असतो तसे लिहू शकता तुम्ही। तर या ठिकाणी मी सूत्र काय घेऊन काय उत्तर लिहितो z अधिक 10 म्हणजे ही आपली विषम संख्या आहे दिलेली वजा 2 गुणिले आणि विचारलेली विषम संख्या आहे पूर्वीची त्यामुळे 2 गुणिले 1 बराबर पूर्वीची विषम संख्या। विषम संख्या हे दशास्तो लिहायचे आहे आता या ठिकाणी पहा z अधिक 10 हे जसे असतं तसं z अधिक 10 वजा आता या ठिकाणी बे 1 बे 2 आणि 1 चा गुणाकार केला तर ती संख्या येते है ना। कोणत्याही संख्येला 1 ने गुणलं तर उत्तर जी ज्या गुणलेल्या संख्येत संख्या आहे त्याला काही फरक पडत नाही। तर या ठिकाणी पहा z हे जसे असतं तसं लिहायचं आहे अधिक या 10 मधून 2 वजा करा किती होता 8 तर आपलं उत्तर असेल z अधिक 8 z अधिक 8 हे जे आहे आपलं उत्तर असेल। तर अशा प्रकारे जे आहे आपल्याला गणित सोडवायचे आहे तर तुम्ही या ठिकाणी लिहू शकता बॉक्स मध्ये z अधिक 10 च्या पूर्वीची विषम संख्या बराबर z अधिक 8। तर या ठिकाणी काही गणित आहेत जे तुम्हाला दिलेली आहे ती तुम्ही सोडवायची आहे ठीक आहे। तर पहा या ठिकाणी स्वाध्याय 1.13 मध्ये गणित आहे पहिलं गणित आहे 45 च्या पूर्वी येणारी सातवी विषम संख्या कोणती 101 च्या मागची चौथी विषम संख्या कोणती 79 च्या पूर्वीची येणारी दुसरी विषम संख्या कोणती 169 च्या पूर्वीची येणारी 18वी विषम संख्या कोणती आणि m ही विषम संख्या आहे त्या पूर्वीची पाचवी विषम संख्या कोणती हे जे काही प्रश्न दिलेले हे तुम्हाला स्वतः करून पाहायचे ठीक आहे। त्याच्यापैकी मी पहिले गणित जे आहे या ठिकाणी तुम्हाला सोडवून दाखवतो। तर पहा आपल्याला सूत्र माहिती आहे विषम संख्या म्हणजे ही विषम संख्या कोणती आहे व्हेरी गुड दिलेली विषम संख्या वजा कंसामध्ये वजा का कशामुळे घेतलेला आपण पूर्वीची किंवा मागील विचारली आहे त्यामुळे वजा घेतलेले गुणिले 2 गुणिले आता या ठिकाणी आपल्याला सातवी विचारलेली आहे त्यामुळे सातवी ठीक आहे सातवी विषम संख्या बराबर पूर्वीची विषम संख्या हे जे आहे सूत्र आहे ठीक आहे। तुम्ही पूर्ण शब्दामध्ये लिहा तर या ठिकाणी दिलेली विषम संख्या किती आहे 45 दिलेली विषम संख्या कोणती आहे 45 किती आहे दिलेली विषम संख्या आहे 45 वजा 2 आणि यस या ठिकाणी विचारलेले आहे 7 मी त्यामुळे गुणिले 7 बराबर पूर्वीची विषम संख्या 45 जसे असतं तसं वजा 2 आणि 7 यांचा गुणाकार करायचा आहे 14 तर या ठिकाणी 14 आणि 45 यांची वजाबाकी करायची 5 मधून 4 गेला तर 1 राहिला 4 मधून 1 गेला तर 3 म्हणजे उत्तर आलेलं आहे 45 च्या पूर्वी येणारी सातवी विषम संख्या कोणती असेल 31 तर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपलं उत्तर आहे। अशा प्रकारे हे आहे तुम्ही हे लिहून घेऊ शकता व्हिडिओ पॉज करून ठीक आहे। आणि आता जे आहे हे जे राहिलेले जे गणित आहे हे जे आहे तुमचं होमवर्क आहे ते तुम्हाला स्वतःला करून पाहायचे आहे ठीक आहे। या ठिकाणी आपण पुढील गणिते नंतरच्या भागामध्ये पाहू।